नमस्कार, मी प्रिया काळे, तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। विधानसभेवरून विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 13 जून रोजी मतदान होणार आहे। विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे काँग्रेसला 7 जागा मिळणे अपेक्षित असून उमेदवार निवडीचे आव्हान निर्माण झाले आहे। इच्छुकांची यादी मोठी असल्याने हा पेच सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी मंगळवारी दिल्लीला धाव घेतली। विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी दबाव आणला आहे। जातनिहाय आणि प्रादेशिकता यांचा विचार करून तिकीट देण्याची मागणी केली जात आहे। इच्छुकांची यादी वाढतच असल्याने हा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीत देखील खलबते होणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यात झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी मंगळवारी जारी करण्यात आली आहे। निवडणूक आयोगानुसार 6व्या टप्प्यात एकूण 63.37% मतदानाची नोंदणी झाली आहे। यात 61.95% पुरुष आणि 64.95% महिला आणि 18.67% तृतीयपंथीय मतदारांनी स्वतःच्या मताधिकाराचा वापर केला आहे। लोकसभा निवडणुकीच्या 6व्या टप्प्यात 11.13 कोटी पात्र मतदारांपैकी 7.5 कोटी मतदारांनी स्वतःचा हक्क बजावला आहे। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या 6 टप्प्यांमध्ये 87.54 कोटी मतदारांपैकी 57.77 कोटी मतदार हे मतदान केंद्रांवर पोहोचले आहेत। भारतात जगातील सर्वात मोठा मतदार वर्ग असून ही संख्या 96.88 कोटी इतकी आहे। खानापूर तालुक्यातील कक्केरी गावचा वीर जवान मंजुनाथ आंबडगट्टी वय वर्ष 35 यांचे 2 दिवसापूर्वी निधन झाले। आज बुधवार दिनांक 29 रोजी त्याच्या गावी पार्थिव दाखल झाल्यानंतर सायंकाळी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। भारतीय सेनेच्या इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये गेल्या 16 वर्षापासून सेवा बजावणारा मंजुनाथ गेल्या शुक्रवारी घडलेल्या अपघातात गंभीर जखमी झाले होते। त्यांना उपचारासाठी नवी दिल्ली येथील मिलिटरी BS हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचे मंगळवारी निधन झाले। मयत जवान मंजुनाथ आंबडगट्टी याचे पार्थिव त्याच्या मूळ गावी कक्केरी येथे आणण्यात आल्यानंतर दुःखाचा डोंगर कोसळलेल्या आंबडगट्टी कुटुंबियांनी एकच आक्रोश केला। शोकाकुल वातावरणात मंजुनाथ यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। कणबर्गी येथील शेतकऱ्यांनी बुडाला जमीन देण्यास विरोध केला आहे। न्यायालयातून शेतकऱ्यांनी स्थगिती घेतली आहे, तरी देखील बुडाने दडपशाही करत या जागेचा मंगळवारी सर्वे केला आहे। यामुळे शेतकऱ्यातून संताप व्यक्त होत असून पुन्हा न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे शेतकरी बबन मालाई यांनी सांगितले। कणबर्गी येथील शेतकऱ्यांची जमीन घेऊन या ठिकाणी स्कीम क्रमांक 61 राबवण्यासाठी बुडा प्रयत्न करत आहे। या जागेमध्ये अनेकांनी घरेही बांधली आहेत, तर काही रिअल इस्टेट धारकांनी शेतकऱ्यांना भीती दाखवून त्यांच्या जमिनी घेतल्या आहेत। शेतकऱ्यांनी न्यायालयातून स्थगिती घेतली असताना बुडाने त्यांच्या हद्दीमध्ये खांब उभे केले आहेत, मात्र शेतकऱ्यांनी ते खांब काढून टाकले। यापुढे आमच्या जागेमध्ये जर तुम्ही खांब रोवला तर आम्ही शांत राहणार नाही, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे। जिल्ह्यातील विना अनुदानित किंवा अनुदानित शाळांमध्ये मुलांच्या प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारचे डोनेशन स्वीकारता येणार नाही। एखाद्या वेळेस अशा शाळांनी नियमबाह्यपणे डोनेशन घेतल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला। चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। काही शाळांमध्ये डोनेशन घेतले जात असल्याच्या तक्रारी जनतेतून आल्या आहेत। नियमानुसार सरकारने निश्चित केलेले शुल्क घेऊन मुलांना प्रवेश द्यावा। जिल्ह्यातील कोणत्याही शाळेने मुलांच्या प्रवेशासाठी डोनेशन मागितल्यास किंवा स्वीकारल्यास तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालय किंवा शालेय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे म्हणजेच DDPI तक्रार करता येईल। लोकांच्या तक्रारींच्या आधारे संबंधित शाळांवर कारवाई केली जाईल। महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती। लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता। किमान गुंतवणूक 10,000 रुपये। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त महिला सभासदांकरिता। नियम अटी लागू। लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं।
बेळगाव स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या रस्ते विकासात अनेक त्रुटी आढळत असून राणी कित्तूर चन्नम्मा चौकातील रस्त्यावर देखील असाच प्रकार पाहायला मिळत आहे. चन्नम्मा चौकातील श्री गणपती मंदिराच्या मागील बाजूच्या रस्त्याची अलीकडेच डागडुजी करण्यात आली आहे. मात्र जुना आणि नव्याने विकास करण्यात आलेल्या रस्त्याचे बांधकाम एकत्र न झाल्याने रस्त्यावर चर पडली आहे. चन्नम्मा चौकातून पुढे शहरात मार्गक्रमण करणाऱ्या वाहनधारकांसाठी ही चर धोकादायक बनली असून सिग्नल सुटल्यानंतर भरगाव येणाऱ्या दुचाकी स्वारांसाठी ही बाब धोकादायक ठरत आहे. या भागात निरंतर रहदारी पोलीस कार्यरत असतात, मात्र या समस्येकडे कोणाचेही लक्ष न गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या या चरीमुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून काही दिवसातच पावसाला सुरुवात झाली की हा धोका अधिकच दाट होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन संबंधित स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी रस्त्यावरील चर बुजवून या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी होत आहे. दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर शुक्रवार दिनांक 31 पासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकू येणार आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याने शाळांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. बुधवार दिनांक 29 पासून शिक्षक शाळांवर रुजू होणार असून पालक व SDMC ची बैठक घेऊन पुढील वर्षभराचा आढावा मांडणार आहेत. 10 एप्रिल पासून उन्हाळी सुट्टीवर असलेले विद्यार्थी पुन्हा एकदा शाळांमध्ये दाखल होणार आहेत. शाळा सुरू होणार असल्याने स्वच्छतेची मोहीम राबवली जात आहे. सुशोभीकरण व दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. शुक्रवारी स्वागत समारंभ होणार असून यावेळी विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप केले जाणार आहे. सदाशिवनगर येथील मरगाई मंदिर जवळील मराठी व कन्नड सरकारी शाळेची स्वच्छता मोहीम सदाशिवनगर येथील समता भगिनी मंडळाकडून करण्यात आली. स्वच्छता अभियान राबवण्यासाठी बेळगावच्या महापौर सविता कांबळे, माधुरी माळी, मीना नाडगौडा, अंजलिताई गाडगीळ, सुजाता आष्टेकर, कोमल हुदलीकर, शीतल कोकितकर, हेमा मिर्जी, मनीषा पोरवाल व शाळेचा शिक्षक वर्ग उपस्थित होता. चन्नेवाडी तालुका कानापूर येथील बऱ्याच वर्षांपासून बंद असलेली शाळा गावकरी व पालक वर्गाच्या प्रयत्नांमुळे पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. बंद असलेल्या शाळेला सुरू करण्यासंदर्भात खानापूर तालुका गट शिक्षणाधिकारी श्रीमती राजश्री कुडची यांना काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांच्या तर्फे निवेदन देण्यात आले होते. यासाठी मंगळवार दिनांक 28 मे रोजी श्रीमती कुडची यांनी CRP बागवान, यल्लापा कोलकार, CWSN कम्मार यांच्यासह चन्नेवाडी शाळेला भेट देऊन पाहणी केली. बुधवार दिनांक 29 मे रोजी पुन्हा गावकरी व पालकांना बेळगाव येथे जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय येथील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन लवकरात लवकर शाळा सुरू करण्यासाठी व शिक्षक नेमणुकीचा आदेश देण्यासंदर्भात विनंती केली. यावेळी निवृत्त शिक्षक प्रकाश पाटील, धनंजय पाटील, विठ्ठल पाटील आंबेवाडीकर, रोहन लंगरकांडे आदी उपस्थित होते. स्मार्ट सिटीच्या कामामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. धर्मनाथ सर्कल येथे ड्रेनेजची पाईप फुटल्यामुळे ते पाणी फुटपाथवर व रस्त्यावर येत आहे. बऱ्याच दिवसांपासून ही समस्या निर्माण झाली असून त्या ठिकाणी मॅनहोलचे झाकण उघड्यावरच आहे. ड्रेनेज चेंबर मधील गळतीमुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना समस्येचा सामना करावा लागत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणींवर आला आहे. याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन येथील समस्या दूर करावी असे नागरिकांनी मागणी केली आहे. ग्रामीण भागात मेंढपाळाचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात आगमन जरी होत असले तरी पाणी चाऱ्याच्या अभावाने भटकंती करावी लागत आहे. ही वस्तुस्थिती सध्या सर्वत्र निर्माण झाली आहे. कुठे शोधू चारा, कुठे शोधू पाणी अशी अवस्था या मेंढपाळ आणि मेंढरांची झाली आहे. उन्हाच्या तीव्रतेत त्याचा फटका सर्वांनाच सहन करावा लागत आहे. मेंढपाळांची अवस्था फार बिकट बनत चालली आहे. पाणी व चाऱ्याच्या शोधात मेंढपाळांना गावची सीमा पार करावी लागत आहे. सध्या वातावरणात बदल होत असला तरी परिस्थिती जैसे थे आहे. एकसंभा पंचायत व्याप्तीमध्ये अंदाजे 2500 बकरी व मेंढ्यांची संख्या आहे.
पण सध्याचे चित्र पाहता इतर ठिकाणाहून आलेल्या मेंढपाळांची संख्याही अधिक आहे. पाणी चाऱ्याच्या शोधामध्ये दररोज 5 ते 6 किलोमीटर भटकंती करावी लागत आहे. त्यांनाही पावसाची आस लागली असून मान्सूनच्या प्रतीक्षेत सर्वजण आहेत. मंगळवारी सकाळी गुंजी नजीक विनापरवाना मांस वाहतूक करणाऱ्या बोलेरोवर कारवाई करून 600 किलो 78,000 रुपयांचे मांस जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंजी नजीक राष्ट्रीय महामार्गावर खानापूरहून लोंढ्याच्या दिशेने जाणारी महेंद्रा बोलेरो नादुरुस्त होऊन थांबली होती. सदर वाहनातून लाल पाणी गळत असल्याचे पाहून काहींना सदर गाडीमध्ये गोमांस असल्याचा संशय आल्याने याची माहिती त्यांनी खानापूर पोलिसांना देण्यात आली. पोलीस येणार याची कुणकुण लागताच सदर गाडीच्या चालकाने गाडी सोडून पलायन केले. मात्र पोलिसांनी तातडीने धाव घेऊन सदर गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये मांस भरलेले आढळून आले. मात्र गाडी चालकाने पलायन केल्याचे निदर्शनास आल्यानंतर सदर गाडी पोलीस ठाण्यात नेऊन गाडीतील 600 किलो मांस जप्त करून गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.